दिनांक 8 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुंडे साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या उपस्थितीमध्ये आगामी गोकुळाष्टमी, पोळा, गणेशोत्सव, मोहरम साजरे होणार आहेत. पोलीस ठाणे सिल्लोड शहर हद्दीत दिनांक 8 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुंडे साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या उपस्थितीत आगामी गोकुळाष्टमी, पोळा, गणेशोत्सव, मोहरम साजरे होणार आहेत. व सध्या कोरोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांबाबत सर्वसामान्य जनता व गणपती उत्सव पदाधिकारी यांना अवगत करण्यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीस नायब तहसीलदार करमणकर, नगर परिषदेचे अजगर पठाण, विद्युत वितरणाचे भुईगळ मॅडम, सहाणे, पाशुचाचा, चापे सर, मनोज मोरेल्लू, रईस बागवान, जुमांग खान, मोईन खान, सुदर्शन अग्रवाल, डॉक्टर दत्तात्रय भवर, अमान शेख, फईम पठाण, संभाजी ब्रिगेडचे काकासाहेब मोरे, नारायण फाळके सर इत्यादी मान्यवर तसेच शांतता समितीचे सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सिल्लोड शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच मंडप, साऊंड सिस्टम व लाईट डेकोरेशन व गणपती मूर्ती बनवणारे व विक्री करणारे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपनीय अधिकारी रामानंद बुधवंत कृष्णा खाडे यांनी केले. प्रतिनिधी नदीम शेख, महाराष्ट्र न्यूज 10, औरंगाबाद.